या व्हिडिओमध्ये आपण निक्षय पोर्टलमध्ये मासिक सारांश रिपोर्ट कसा बघायचा ते पाहणार आहोत पहिली स्टेप आहे संबंधित युजरने पोर्टलमध्ये लॉग इन करणे या पेजवर डाव्या बाजूच्या पट्टीवर असलेल्या रिपोर्ट्सवर क्लिक करा इथे आपल्याला मासिक सारांश रिपोर्टचा सा पर्याय दिसेल हा रिपोर्ट औषध संवेदनशील टीबी निदान सुविधा औषध प्रतिरोधक टीबी निदान सुविधा आणि उपचार सुविधा यांचा सारांश प्रदान करतो एक पेज दिसेल ज्यावर काही ड्रॉपडाऊन असतील जेव्हा आपण इथे मूल्य प्रविष्ट करता तेव्हा आपल्याला हवा असलेला रिपोर्ट दिसेल राज्याच्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि आपल्याला हवे असलेले राज्य निवडा या प्रकरणामध्ये आपण कर्नाटक निवडू पुढील स्टेप आहे जिल्हा निवडणे टीबी युनिटच्या ड्रॉपडाऊनमध्ये आपण कोणतेही एक युनिट निवडू शकता किंवा सर्व टी बी युनिट निवडा हा पर्याय निवडू शकता पुढील ड्रॉपडाऊन आहे आय निवडण्यासाठी रिपोर्टिंग वर्षासाठीच्या ड्रॉपडाऊनमध्ये मागील तीन वर्षाची सूची असते पुढील ड्रॉपडाऊनमध्ये आपण महिना निवडू शकतो आतासाठी एप्रिल महिना निवडू तळाशी डेटा मिळवा बटन असते डेटा पाहण्यासाठी या बटनावर क्लिक करा तळाशी रिपोर्ट दिसेल यामध्ये औषध संवेदनशील टीबी निदान सुविधा निक्षय पोषण योजना एन पी वाय औषध प्रतिरोधक टीबी निदान सुविधा आणि उपचार सुविधा यांचा सारांश दिलेला आहे इथे मासिक सारांश रिपोर्ट बघण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे